उत्सव साजरा करताना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेतच आणि त्या परत जास्तीत जास्त वाढू. धन्यवाद. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. मी खूप लहान आहे, व्यक्तिशेष आहे, मी सर्वात लहान आहे बहुतेक. धन्यवाद आपला. आणि दिवाळीचा सण आहे, सगळ्यांच्या घरी सक्सेस व्हावं, तुम्ही आपल्या कामामध्ये हीच एक पेक्षा आहे, हीच एक प्रार्थना आहे लोकांना. हॅपी दिवाळी. शुभेच्छा. येणारी दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये छान असंच लाईटिंग घेऊन येऊ, असंच जे आता बरसात झाली तशी बरसात हो, सुख सुखाची समाधानाची तुम्हाला सगळ्यांना आमच्या कलाकारांबद्दल खूप खूप शुभेच्छा. बरं, गाणं कुठलं म्हणू? राज आल जिंकुनिया जगभरी, शिवबा राज नाव गाजजी, पाणी गत वार गात गान आभाळा भरी, शिवबा राज डंका गाजजी, थरार वाज कडाड वाज मराठीज, गनिम भ्याह मनी खातो जी. राज आल जिंकुनिया जगभरी, शिवबा राज नाव गाजजी. हे माझा राजा रे, हे माझा शिवबा रे, हे माझा राजा रे, हे माझा शिवबा रे. समाधानाचं समृद्धीचं चालो आणि आपण तीच करूया ना. त्या सप्तसुरांच्या लाटेवरनी सद ऐकुनी होई, हरीची राधा ही बावरी. थँक्यू सो मच. आमचे ज्येष्ठ नट सुबोधजी भावे यांनी केलेली आहे. तर आपण नादू महानोर सरांना आदरांजली म्हणून ही कविता, मी त्यांची कविता सादर करतो. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता सुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. या नभाने या भुईला दान द्यावे. गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश होता, मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला वाहून न्यावे. या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. आपल्या भागात अशा पद्धतीची रोषणाई, खरंच दिव्यांचा सण आहे आणि तो उजळून निघतो. शिवाजी बागमध्ये फिरतानाच खूप मस्त वाटतं. सो हे माननीय रावसाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने, याच्या आशीर्वादाने होत आहे. बरं वाटतं आम्ही सगळे कलाकार येऊन जित्याने आताची खूप सुंदर कविता साजरी केली आहे आणि अवधूतदा स्वप्नदा गायलेत. तर मी खूपच शरद दादापेक्षा लहान आहे, मी शरदा थोडा लहान असते ते, पण एवढंच म्हणन की यार आम्ही सगळे मराठी कलाकार सर्वसामान्य असतो. आमच्या या सर्वसामान्यांपुढे एक अ लागतो आणि आम्ही असामान्य म्हणतो ते तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी. मराठी मायबाप रसिक प्रेक्षक आमच्यावर प्रेम करत आहेत म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने मराठीचा झेंडा अटकेपार पोचवण्याचा प्रयत्न करतो. तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम असंच आम्हा सर्वांवर अबाधित राहू दे एवढीच इच्छा करतो आणि दोन शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे पुढील नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आनंददायी जावो. धन्यवाद. मराठी चित्रपट सृष्टीचे बिग बॉस यांच्या शुभेच्छांशिवाय हा कार्यक्रम संपू शकत नाही, तर त्यांना मी विनंती करतो. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही जी अशी रोषणाई आहे ना, तशीच रोषणाई आपण आपल्या आयुष्यात आणूया पुढच्या वर्षी इलेक्शन नंतर.
आणि हे आपण एक प्रॉमिस करूया की अशीच रोषणाई आपण आणूया, ज्यांनी आपल्या आयुष्यात आज इथे रोषणाई आणली ना, तशी आपण आपल्या आयुष्यात त्यांना निवडून आणूया. धन्यवाद. धन्यवाद आपण सगळ्यांनी आपला आम्हाला दिलात या आमच्या शिवतीर्थावरील शिवाजी पार्क रहिवासी, तसंच महाराष्ट्रातनं, मुंबईतनं, कानाकोपऱ्यातनं इथे आज लोकं जमलेली आहेत हा दीपोत्सव बघण्यासाठी, त्याचा आनंद लुटण्यासाठी. आणि त्यांचा आनंद आपण सगळ्यांनी द्विगुणित केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, शतशः आभार. आणि आता